नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत पी एम किसान योजना एक डिसेंबरपासून आपल्या खात्यात पैसे जमा करेल सरकार या पद्धतीने यादीमध्ये नाव तपासा अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना एक डिसेंबरपासून आपल्या खात्यात पैसे जमा करेल सरकार या पद्धतीने यादीमध्ये नाव तपासा तर एकदम मित्रांनो एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण एक तारखेला पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यात येणार आहेत तर मित्रांनो एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला हे नवीन नवीन अपडेट मिळत राहतील चला तर बघा याविषयी अधिक माहिती अशी की पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार आपल्या बँक खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्याची तयारी करत आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे अवघ्या सहा दिवसानंतर सरकार आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित करेल या योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत गेल्या तेवीस महिन्यात केंद्र सरकारने अकरा पॉईंट सतरा कोटी शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटी रुपयाहून अधिक मदत दिली आहे या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच वेळा शेतकरी स्वत सोतेंच, स्वतःची नावे नोंदतात परंतु ही रक्कम त्यांच्या खात्यात येत नाही यापूर्वी असे घडले असेल तर आता आपण आपले नाव त्यात आहे की नाही याची यादी त्वरित तपासून पाहून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीकडून घरातून पैसे पाठवले गेले आहेत की नाही हे आता तुम्हाला सहजच कळू शकेल घर बसल्या मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यात आले की नाही हे तुम्ही घर बसले बसले चेक करू शकता आनंदाची बातमी आहे मित्रांनो एक डिसेंबरमध्ये आपल्याला आपल्या खात्यात पी एम किसान योजनेचा सातवा हप्त्याचा पहिला हप्ता मिळणार आहे सातवा हप्त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कसे चेक करायचे घर बसल्या बसले एकदम सोपी पद्धत बघा आपले नाव असे तपासा प्रथम आपल्याला पंतप्रधान किसान निधी योजना पी एम किसान गव्हर्नमेंट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल यानंतर बेनिफिक्री वर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला आधार क्रमांक मोजणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर आता तुम्हाला कळेल की तुमचे नाव पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये आहे की नाही जर आपले नाव नोंदणीकृत असेल तर आपले नाव सापडेल शिवाय आपणास या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची माहिती ॲपद्वारे तपासू शकता पंतप्रधान किसान ॲप डाउनलोड कसे करावे पंतप्रधान किसान मोबाईल ॲप डाउनलोड करणे पण खूप सोपे आहे फक्त आपल्याला खाली दिलेल्या स्टेप्सला फॉलो करावे लागेल ती पण स्टेप सांगतो तुम्हाला मित्रांनो बघा यादीमध्ये नाव नसल्यास या क्रमांकावर करा तक्रार बघा यादीमध्ये नाव नसल्याचं आपल्याला या क्रमांकावर तक्रारही करता येणार आहे आधीच्या यादीमध्ये सन्मान बऱ्याच लोकांची नावे होती परंतु नवीन यादीमध्ये नव्हती तर आपण पी एम किसान सन्मान यांच्या हेल्पलाईन नंबर तक्रार दाखल करू शकता यासाठी आपल्याला शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता मागील वेळी या योजनेचा लाभ एक कोटीपेक्षा जास्त व्यक्तींना मिळू शकला नाही मंत्रालयाशी संपर्क साधण्याची ही वेळ सुविधा मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना आहे यामुळे अनेक प्रकारच्या सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत यात एक हेल्पलाईन नंबर आहे ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक वन आठ एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा सहा पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक वन एक पाच पाच दोन सहा एक पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक दोन तीन तीन आठ एक शून्य नऊ दोन पंतप्रधान किद किसान यांची नावे नवीन हेल्पलाईन शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा पंतप्रधान किसान यांची आणखी एक हेल्पलाईन आहे शून्य वन टू शून्य सिक्स शून्य टू फाईव्ह वन झिरो नाईन ईमेल आय डी पी एम किसान आय सी टी ॲट गव्हर्मेंट इन या ईमेलवर हो तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत हे पैसे तीन हप्त्यामध्ये केंद्र सरकार हस्तांतरित करतात याचा पहिला हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च दरम्यान तर दुसरा हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर दरम्यान खात्यात हस्तांतरित केली जाते जर कागदपत्रे बरोबर असतील तर सर्व अकरा पॉईंट सतरा कोटी नोंदणीकृत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल शेतकरी मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दावा जेणेकरून भविष्यात तुम्हाला असे नवीन नवीन प्रकारचे अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र